सरकारी मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना नव्याने नोटिसा बजावणार असल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे, ज्यातून त्यांना त्या जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाईल. मात्र त्यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पुढील 60 दिवसात महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात दिली आहे. गायरान जमिनीवर अंदाजे 2,22,153 बेकायदेशीर बांधकामे गेल्या सुनावणीत हायकोर्टाने सरकारला जुलै 2011 पर्यंतच्या नियमित करण्यात आलेल्या बांधकामाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने हायकोर्टात सादर केलेल्या आकडेवारीनुसार गायरान जमिनीवर सध्या अंदाजे 2,22,153 बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यातील 4.52 हेक्टर जमिनीपैकी अंदाजे अतिक्रमित क्षेत्र हे 10,089 हेक्टर इतकं आहे. हे प्रमाण सरकारी मालकीच्या जमिनीच्या निव्वळ 2.23% आहे, अशी माहिती दिली आहे. जून 2022 यासंबंधित एक जनहित याचिका फेटाळताना गायरान जमिनीवरील अतिक्रमणांची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. तसेच या प्रकरणी सुमोटो अंतर्गत जनहित याचिका दाखल करून घेतली होती. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली आहे, ज्यात राज्यभरातील गायरान जमिनीवरच्या अतिक्रमणांवर कारवाई करत राज्य सरकारने आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. मयूर मोरे, झुमोन न्यूज, बुलढाणा.